गुड मॉर्निंग वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल। कुठे चाललोय आम्ही ते तुम्हाला थोड्यात कळेल, तर चला आपण पहिले जाऊत। आहे डॉक्टर संजली, माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे। खूप दिवसापासून थंडी जेव्हापासून चालू झाली, आता संपत पण आली आहे, पण हे 2-4 दिवस ना अजून एक लहर उठली आहे, म्हणजे रिटर्न थंडी आलेली आहे। तर आम्हाला खूप दिवसापासून असं थंडीमध्ये बाहेर जाऊन चहा पिण्याची इच्छा होत होती, सो चला बाहेर जाऊन थोडीशी मजा घेऊ, थंडीचा आस्वाद घेऊ आणि चहा पिऊत। निघायचं? हे जे काचा आहे बाजूची, म्हणजे खिडक्या ओपन करायची आमची हिम्मत नाही होती आहे, खरंच थंडी भरपूर आहे। आणि हा जो कोट आहे माझ्या भैयाने मला दिला होता, त्यांनी डेलीवरून आणला होता, आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती की मी कुठेतरी घालावं म्हणून, हा म्हणून मी म्हटलं आज घातला पाहिजे। सो खूप दिवसाची इच्छा होती आमची ॲक्च्युली बाहेर जायची, फायनली ती आम्ही पूर्ण करत आहोत। तर थंडी भरपूर आहे, पण लोकं मात्र सगळे आपल्या आपल्या कामाला लागलेली आहेत ऑफकोर्स, आणि अशा थंडीत चहा पिण्याची इच्छा मात्र वेगळीच असते आणि ती पूर्ण केल्यावर तर अजूनच छान वाटतं। सो चला थोडा थोडा असा जे उगवतोय, अगदी लाल बंद दिसत आहे सूर्य, खूप छान वाटतंय मला असं। ते खूप दिवसांनी सकाळचा सूर्य बघितला, थंडी असल्यामुळे आम्ही अक्षरशः व्यायामासाठी पण उठलो नव्हतो, पण कुठेतरी जाण्यासाठी असं उठलोय, म्हणजे असंच बाहेर फिरून येण्यासाठी। पण खूप छान वाटत आहे यार, सगळे एकदम फ्रेश दिसत आहे। पतिदेवला पण गाडी चालवायला छान वाटत आहे, कारण रोडवर कोणीच नाही आहे सकाळी सकाळी, है ना। कुठेतरी हायवेला थांबलोय आम्ही, आणि मी म्हटलं यार एवढ्या दूर आलो तर कुठेतरी तर थांबता आलं पाहिजे, थोडस फोटो शोटो काहीतरी व्हिडिओ निघाले पाहिजेत। जोक नाही, पण थंडी खरंच आहे, म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं की मी हे असं कोट कधी घालेल म्हणून सोलापूरला। सो सूर्य दिसला आम्हाला, आता आम्ही एखादा फोटो काढतो। इथून मला जावंच नाही वाटत आहे, कारण थंडी खूप छान आहे, आणि पण निघतो घरी कामं आहेत, पण खूप छान वाटलं। आणि आता काहीतरी चहा भेटून जावं कुठेतरी, कारण आम्हाला चहा नाही भेटला, म्हणजे भेटला होता पण तिथे थोडंसं गाव वगैरे होतं, तर मी म्हटलं या तिथे नाही पिऊ, कुठे बाहेर असेल होपफुली जाताना वगैरे भेटला तर पिऊ। फायनली आम्ही यू टर्न केलेला आहे, थोडेसे फोटो काढले, थोडस रील बनवले, तर इंस्टाग्राम वर पण तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर कारण थंडी भरपूर आहे, आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर पिंपल बघत आहात तुम्ही, पिंपल येत आहे। तिळगुळ मला फार आवडतं आणि तिळ मध्ये खूप हीट असते, त्याच्यामुळे ते तसे प्रॉब्लेम, ठीक आहे यार वर्षातून एकदा येते एनिवेज, त्याच्यामुळे थोडा त्रास होत आहे मला, बट ठीक आहे काही दिवसांनी होऊ जाईल। पण नेमकं आत्ता जेव्हा मला फिरायचं असते हळदी कुंकूसाठी, सो ठीक आहे आता मी एखादं काहीतरी दिसलं तर टपरी वगैरे तिथे चहा पिऊ, कारण तिथे ना चहा पिण्याची वेगळीच मजा असते। मला ना माझे युजीचे दिवस आठवले, आम्ही ना रात्री 2-2 वाजता असं जायचं चहा पोहे खायला वगैरे, आणि तेव्हा ते चालू असायचे थंडीच्या दिवसातच, तर मला आता ते आठवलं। आय होप पतिदेवला पण ते आठवलं असेल, तुम्ही पण जायचे ना नेहमीच आहे। सूर्य बघा किती छान आहे, उगवता सूर्य एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घेऊन येते। येताना आम्ही थोडेसे दुकान बघितले, पण तिथे मला काही विशेष म्हणजे थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं, तर आम्ही तिथे चाय नाही पिलं, तर कुठे चाय पिलं ते तुम्ही समोर बघा। तर फायनली एक हॉटेल आहे जे तुम्ही नेहमी माझ्या ब्लॉग मध्ये वगैरे बघितलं असेल किंवा शॉर्ट मध्ये वगैरे, आम्हाला ते फार आवडतं, साऊथ इंडियन आहे आणि ते 7 वाजता ओपन होतं अशी गॅरंटी आहे पतिदेवची। सो तिथे जाऊ, तिथे नाश्ता करू, आणि थोडस कॅमेरा हे होत आहे कारण स्पीड ब्रेकर येत आहे, आणि तिथे चाय पिऊ आणि थंडीचा आस्वाद घेऊ। तिथे एक हॉटेल म्हटलं होतं, इथे तर बरेच हॉटेल ओपन आहेत यार सकाळी 7:30 ला, आणि आज विशेष म्हणजे असं आहे की आज मोदीजी येणार आहेत सोलापूरला। जमलं तर बघू आपण, कारण खूपच रश राहणार आहे आणि पोलिसांचा ताफा पण भयानक आहे। चला आम्ही पोहोचलो, अरे यार इथे तर पहिल्यापासूनच लाईन आहे भरपूर। आणि ॲज युजल आम्ही डोसा वडा इडली सांबार असं सगळं काही खाल्लं छान,
फाइनली चहा भेटला. फायनली वी आर बॅक ॲट होम. आणि खूप छान वाटलं, खूप दिवसापासून जायची इच्छा होत होती आणि मी म्हटलं यार थंडीने पुन्हा एकदा आपल्याला जाण्याचा मौका दिलेला आहे तर तो का सोडायचा, कारण पुन्हा थोडी थंडी वाढलेली आहे आणि 3-4 दिवस हवामान खात्यानुसार म्हटलं आहे की खूप जास्त थंडी राहणार आहे. तर छान वाटलं, नाश्ता पाणी वगैरे झालेलं आहे, आता थोडी तयारी करू आणि दोघंही क्लिनिकला जाऊ. त्यापूर्वी मला फक्त तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण मी सध्या एक मकर संक्रांत सिरीज सुरू केलेली आहे. थोडं बहुत मी जेवढं काही करते आहे दिवसभराचं थोडं शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते आहे ते, आणि त्याचं म्हणजे तुमचं त्याला खूप प्रेम येत आहे. थँक्यू सो मच, खूप जण बघत आहे, लाईक करत आहे, काल तर एवढं सुंदर कमेंट आलं, थँक्यू थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम देत राहा. हवे थोडासा शॉर्ट व्हिडिओ होता, पण मी म्हटलं एक छोटा व्हिडिओ तर झाला पाहिजे, आम्ही काय मजा केली ते बघण्यासाठी. सो आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, भेटूया नव्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.